मित्रांनो आपण पाहतो एज्युकेशन टेक्नॉनॉलेज आज आपण व्हिडिओच्या माध्यमात प्रमुख पाच शिक्षक भरतीच्या वेगवेगळ्या जाहिराती पाहणार आहोत त्यातील तीन संस्था या अनुदानित आहेत सरकार मान्य आहेत आश्रम शाळा काही आहेत एक संस्था विनोदित आहे आणि एक संस्था नवीनच या ठिकाणी शाळा सुरू करत आहे त्यामुळे संपूर्ण स्टाफ त्यांना बरावायचा आहे तर बघा या वेगवेगळ्या ठिकाणच्या सगळ्या संपूर्ण जाहिराती आहेत दोन नाशिकमधल्या आहेत बाकी एक कोल्हापूरची आहे एक भंडाराची आहे तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणच्या संपूर्ण जाहिराती आहेत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून करून जे विद्यार्थी पात्र असतील जे उमेदवार पात्र असतील त्यांना या ठिकाणी वेळेत माहिती मिळेल आणि त्या मुलाखतील ते हजर राहून भरती होतील तर बघा जनता सेवा मंडळ नाशिक येथील ही जहरात आहे संचलित अनुदानित अनुदानित ही सगळी संस्था आहे बघा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे ही जी शाखा आहे त्यांची ती अनुदानित आहे संचलित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा धामणगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील एकतीस तारखेला आपल्याला जुलैच्या अकरा वाजता पंचवटी माध्यमिक विद्यालय क्रांतीनगर मखमलाबाद रोड पंचवटी नाशिक येथे स्व खर्चाने उपस्थित राहायचं आहे आता बघा फोन नंबर बऱ्याच उमेदवारांचा कमेंटमध्ये येतो की आम्हाला फोन नंबरच कळत नाही या ठिकाणी फोनद्वारे आम्ही माहिती घेऊ शकतो तर फोन नंबर बघा खाली दिलेला आहे तुम्ही पहिल्यांदा फोन नंबर हा नोट डाऊन करून घ्या आणि त्यानंतर आपण या ठिकाणी कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहे ते पाहूया तर प्राथमिक शिक्षण शिक्षणसेवकाच्या दोन जागा आहेत माध्यमिक शिक्षण सेवकाच्या दोन जागा आहेत पात्रता आहे बघा प्राथमिकसाठी एच एस सी डी एड टी टी सी टी टी पात्र असेल त्यांना प्राधान्य दिलं जाईल अनुसूचित जमातीच्या या सर्व जागा आहेत प्रवर्ग बघा नंतर खुल्या प्रवर्गाच्या शि माध्यमिक शिक्षकांसाठी हो बी एस सी वीड लागते त्यांना ए ग्रुपमध्ये पाहिजे आणि इंग्रजी विषय पाहिजे त्यांना अनुसूचित जमातीसाठी कनिष्ठ लिपिकासाठी खुल्या प्रभागासाठी एक जागा आहे टायपिंग आणि एम एस सी आय टी त्याला हवं आहे स्वयंपाकी एक आणि कामाटे एक दहावी पास तापास चालेल अनुसूचित जमाती पेसा पुढची जिरात या ठिकाणी पहा ही जरात आहे कोल्हापूरची कागल येथील बघा छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ कागल येथील आहे श्रीमंत जयसिंगराव घाडगे विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तीस तारखेला आपल्याला या ठिकाणी हजर राहायचं आहे त्यांनी मेल आय डीसुद्धा दिलेला आहे आणि या ठिकाणी बघा सहाय्यक शिक्षक सहाय्यक शिक्षकाच्या जागा आहेत एच एस सी डी एड सहाय्यक शिक्षक बी बी एस सी एम एस सी बी एड विज्ञान विषय जे प्राथमिकसाठी आहे बघा त्या ठिकाणी विषयी त्यांनी नाही आणि ज्या माध्यमिकसाठी आहेत त्या मात्र या ठिकाणी विषयी त्यांनी दिलेल्या आहे एम दिले सी एम एस सी कॉम्प्युटर संगणक स्वयंवर्त साह्यक उच्च माध्यमिक आणि विनोदनित माध्यमिक आणि खुल्या प्रवर्गासाठी या सर्व जागा आहेत नंतर पुढची आपण या ठिकाणी सरकार मान्य आश्रम शाळाविषयी जाहिरात पाहूया बघा गुरुकृपा आदिवासी शिक्षण मंडळ पेठ तालुकापेठ जिल्हा नाशिक अनुदानित संस्था आहे प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा आहे हनुमंतपाडा तालुकापेठ जिल्हा नाशिक येथून या संस्थेमध्ये तीन तारखेला आपल्याला ऑगस्टमध्ये बुधवारी सकाळी अकरा वाजता सो खर्चाने कागदपत्राच्या संचासह आणि मूळ शैक्षणिक कागदपत्र आणि आपल्या अर्जासोबत आपण हजर राहायचं आहे दोनच जागा आहेत प्राथमिक शिक्षण सेवकाच्या एच एस सी डी एड टी ई टी सी डी टी उत्तीर्ण हवा अपेक्षाअंतर्गत एस टी प्रवर्गाची ही जागा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अध्यक्ष आहेत आणि सचिवांच्या मान्यतेने ही जाहिरात निघालेली आहे पुढची जाहिरात आहे ही सुद्धा आश्रमशाळेची सरकार मान्य आश्रमशाळा खुल्या प्रवर्गासाठी आहे डेव्हिड अनुसूचित जाती निवास सी आश्रमशाळा पोहरा बघा सहाय्यक शिक्षकाचे तीन जागा सहाय्यक शिक्षक चार जागा चतुर्थ श्रेणी सात जागा खुले खुले असं म्हटलेलं आहे सहाय्यक शिक्षक बघा तीन जागा जे आहेत बी बी ए बी एड बी एस सी बी एड इंग्रजी मराठी भूगोल इतिहास केमिस्ट्री आणि फिजिक्स सहाय्यक शिक्षक बघा चार ज्या एच एस सी डी एड एच एस सी डी एच एस सी डी एड या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर एच एस सी डी एड आणि एच एस सी डी एड चतुर्थ श्रेणी सात जागा आहेत खुल्या प्रवर्गाच्या बारावी पास आणि दहावी पास असेल तरी ते चालणार आहे आता बघा फोन नंबर या ठिकाणी महत्त्वाचे म्हणजे फोन नंबर नोट डाऊन करून घ्या हे फोन नंबर खूप महत्त्वाची आहे तुम्ही यावरती कॉल करून या ठिकाणी जाऊ शकता बघा आणि सचिव पत्तासोद्द्यालय नवयुग मागासवर्गीय बहुद्देशी शिक्षण संस्था दिगोरी तर लाखणी जिल्हा भंडारा तालुका बघा लाखणी जिल्हा भंडारा येथून हिजाऱ्यात आहे आपल्याला चोवीस तारखेला हजर राहायचं आहे आज एकवीस तारीख आहे अजून तीन दिवसांत तुम्हाला या ठिकाणी हजर तिसऱ्या दिवशी हजर व्हायचं आहे सकाळी साडे दहा वाजता स्व खर्च राहायचं आहे मूळ कागदपत्रांच्या प्रतिसह हे आहे सरकार मान्य संस्था त्यानंतर पुढची संस्था बघा या ठिकाणी लिटल व्हॅली प्री प्रायमरी व विश्व प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेज कासोदा तालुका इरंडोल इंग्रजी माध्यम ओंकारेश्वर बहुउद्देशीय संस्था विटनेर तालुका चोपडा संचलित शिक्षक हवे आहेत लहानग्या मुलांमध्ये आत्मीयतेने रमणारे अनुभव सुद्धा या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे बघा महत्त्वाचं वर्डिंग या ठिकाणी पहा तुम्हाला अनुभव नाही आहे तर सुद्धा तुम्ही या ठिकाणी भरती होऊ शकता फक्त तुम्हाला आवड पाहिजे प्रयोगशीलता पाहिजे स्वद्योग दृष्टी पाहिजे आणि प्रसन्न वृत्ती त्यांना हवी आहे असे शिक्षक त्यांना हवे आहेत तर बी एस सी एम एस सी बी एस सी बी एड भौतिक जीव आणि सहा डी एड बी ए यम ए बी एस सी इंग्रजी मराठी इतर प पंधरा जागा आहेत बघा नर्सरी ज्युनियर सिनियर के जीसाठी साठी बी ए बी एस सी डी एड या ठिकाणी पंधरा जागा आहेत भरपूर जागा आहेत संगीतासाठी संगीत विषयात बी ए बी ए बी पी बीए, बीए, एड कोणत्या का काही खेळात प्रावीण्य दोन जागा आहेत आणि कॉम्प्युटरसाठी ही ही एम सी एम विषय आहे आणि दोन जागा आहेत या जागा बघा मुलाखती ठिकाण सांगितले पारोरा भडगाव एरंडोल धरणगाव आणि अमरणे हे सगळं संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील ह्या त्यांच्या शाखा आहेत लिटल व्हॅली स्कूल कसोदा आहे तालुका एरंडोल जिल्हा जळगाव या ठिकाणी बघा फो फोन नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या या ठिकाणी हजर राहू शकता दोन मोबाईल नंबर दिले आहेत ललित पाटील आणि संदीप महाजन सरांचे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही जाऊ शकता सु जळगाव परिसरातील इच्छुकांसाठी स्कायविन इंटरनॅशनल स्कूल निवृत्तीनगर केरळी मंदिराजवळ महा मराठा सेवा संघ हॉल जळगाव मोबाईल नंबर दिलेला आहे तो तु, तो तु, तुम्ही नोट डाऊन करून घ्या महत्त्वाचा आहे बघा मित्रांनो या जाहिरातीच्या आधारे शिक्षक भरतीविषयी नक्कीच तुम्हाला काही ज्या जागा सुटलेल्या आहेत त्या जागांच्या संदर्भात माहिती मिळाली असे व्यक्त करतो पुन्हा आपल्या चॅनलवरती अशाच शिक्षक भरतीविषयी व्हिडिओ येत राहतील नवीन व्हिडिओसाठी तुम्ही तुम्हाला जर नोटिफिकेशन हवं असेल शेअर करा पुन्हा नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद चैन धन्यवाद राह